महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचे सर्वे सर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोले शहरात विद्यमान आमदार किरण लहामटेंनी पूर्णत्वास नेलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती लावली. अन जनसन्मान यात्रेतून आमदार किरण लहामटे यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून टाकलं. अजितदादा पवारांच्या या निर्णयामुळं पिचड पिता पुत्रांच्या उमेदवारीचं राजकीय भवितव्याचं काय असा प्रश्न अकोलेकरांना पडलाय. याला बटन दाबलं की आमचा लांबटे आला. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय, त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू झालीय. अनेक उमेदवार 2019 साली आमने सामने निवडणूक लढले, मात्र राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमुळं अनेकदा राजकीय स्थित्यंतर बदलल्यामुळं अनेक मातब्बर नेत्यांची गोची झालीय. अकोले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव पिचड हे देखील या घटनेला अपवाद नाहीत. अजितदादा पवारांनी किरण लहामटे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर भाजपच्या वैभव पिचडांची निश्चितच गोची झालीय, कारण 2019 साली लहामटे पिचड अशी लढत झाली आणि या लढतीत लहामटे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. सुरुवातीला महाविकास आघाडीचा प्रयोग, त्यानंतर महायुतीत अजित पवारांची एंट्री, या घटनेमुळं अकोलेचं राजकारण बदललं. कट्टर विरोधक युतीत एकत्र आले आणि कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही पोटदुखी सुरू झाली. त्याचाच प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला आणि भाऊसाहेब वाघचौरे हे अकोले संगमनेरच्या जीवावर खासदार झाले. आमदार तर वैभव पिचडांना देखील व्हायचंय, मात्र आता अजित पवारांनी अकोलेत आधीच डाव टाकला आणि पिचड निवडणुकी आधीच गारद झाले अशा चर्चा अकोलेकरांच्या उठी आहेत. तुमच्या इथं घड्याळ, या घड्याळचा बटन त्या ठिकाणी दाबा, त्याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर लामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवा. आता त्या घड्याला 5 वर्षाचा अनुभव आलाय, त्याच्यामुळे अनुभवातला माणूस बरंच काही शिकतो. भाजपकडून देखील पिचड पिता पुत्रांना आता उमेदवारीची आशा वाटत नाहीये. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत माजी आमदार वैभव पिचडांनी ज्या दिवशी भाजप नाकारेल त्या दिवशी वेगळा निर्णय घेऊ असं सूचक वक्तव्य केलं होतं. का मी शेवटच्या माझ्या, म्हणजे आपण म्हणतो ना, निवडणुकीची जोपर्यंत तिकीट डिक्लेअर होत नाही त्या दिवसापर्यंत, किंबहुना त्या दिवसापर्यंत पक्षाकडे दावेदारी मी मागणार आहे. आणि ज्या दिवशी मला पक्ष सांगेल का तुम्हाला काय पुढचा जो काही विषय असेल तो सांगेल, सांगितल्यानंतर जी भूमिका असेल ती कार्यकर्त्यांची बरोबर भूमिका ठरू आणि निर्णय घेऊ, एवढं जाहीर आहे त्याच्यातलं. मी काय लपून ठेवलेलं नाही का मी कुठं जाणार आहे का येणार आहे का काय हे सांगायची गरज नाही. मी माझी जी भूमिका आहे ती अतिशय स्पष्ट आहे का शेवटच्या निकालाची ज्या दिवशी तिकीट जाहीर होतं आहे त्या तिकीट जाहीर होईपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचं अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहे. सद्यस्थितीत आघाडीकडून अमित भांगरे यांचं नाव प्रामुख्यानं आघाडीवर आहे, तर महायुतीकडून किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. तरीही पिचड पिता पुत्रांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा अकोलेकरांच्या ओठावर रंगतायत. मात्र निवडणूक प्रक्रियेत लहामटे आणि भांगरे हे फार पुढे निघून गेल्याचं वास्तवदर्शी चित्र दिसत आहे, त्यामुळं पिचड ऐनवेळी कोणता निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मात्र वैभव पिचड यांनी आमदार लहामटेंचा प्रचार करणार नाही हे आधीच जाहीर करून टाकलंय, त्यामुळं अंतिम टप्प्यात पिचड हे अमित भांगरेंना सपोर्ट करतील अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. आणि जर या ठिकाणी काही वेगळा काही निर्णय झाला तर अतिशय स्पष्टपणे आपल्या सर्व चॅनलवर देखील सांगतो आणि यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे का उद्या जर या ठिकाणी मित्रपक्ष म्हणून जर आमच्या मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल आमचेच पक्षाचे गटनेते यांनी एक भूमिका मांडली होती का हे तिकीट आमक्या आमक्याला जाणार आहेत, फडक्यात किरण लामटेंना जाणार आहेत अशी जी काही भूमिका सांगितली होती त्या भूमिकेवरून अतिशय स्पष्टपणे माझी भूमिका सांगितली होती. जर असं कदाचित घडलं तर मित्रपक्ष म्हणून जरी त्यांना उमेदवारी दिली तरी त्यांचा प्रचार मी करू शकत नाही. आमचा कुठलाही कार्यकर्ता, अतिशय भारतीय जनता पक्षाचा अतिशय प्रामाणिक असलेला कार्यकर्ता हा किरण लामटेंचं काम करणार नाही, या बाबतीतला आमच्या बैठक घेऊन निर्णय झाला आणि त्या बाबतीतले निर्णय आमच्या तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा कार्यकारिणीची आमची मंडळी असेल यांनी देखील अतिशय स्पष्टपणे या भूमिका
टेलिव्हिजनवरही मांडल्यात आणि मीडियामध्ये देखील दिलेलं आपल्याला या अगोदरही आपण पाहिलं असेल. ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे. मात्र या सर्व घटना घडताना पिचडांना काही मिळणार की नाही या नैराश्येपोटी अनेक कार्यकर्ते आता पिचडांना सोडचिठ्ठी देत आहेत. पिचडांची राजकीय भूमिका स्पष्ट नसल्यानं कार्यकर्ते सैरभैर झालेत. त्या तुलनेत किरण लहामटे आणि अमित भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची फळी शाबूत बांधून ठेवली आहे. आमदार किरण लहामटे हे महायुतीचे उमेदवार म्हणून फिक्स झाले असले तरी त्यांना यंदाची निवडणूक सोपी जाणार नाहीये. आज मितीला अमित भांगरे हे फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या जोरावर सभा मेळावे घेत आहेत. भविष्यात आघाडीतील मित्रपक्षांची त्यांना खुली साथ मिळाल्यास ही लढत फारच अटीतटीची होईल यात कोणतीही शंका नाही. आमदार लहामटेंकडून गेल्या वर्षभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सुबद्ध नियोजन ठेकेदार मंडळी करताना दिसून येत आहेत. 2019 निवडणुकीनंतर 3 वर्ष ठराविक कार्यकर्ते नियोजन प्रक्रियेत असताना अचानक ठेकेदार मंडळींचा पक्षाच्या नियोजनात वावर वाढल्यानं निष्ठावान कार्यकर्ते प्रसार माध्यमांकडे येऊन नाराजी व्यक्त करतायत. अकोले मतदारसंघाच्या राजकारणावर बोलताना सध्या तरी लहामटे विरुद्ध भांगरे लढत होईल अशी शक्यता असली तरी पिचडांची राजकीय भूमिका काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के अकोले यांचा हा स्पेशल रिपोर्ट. आला रे आला मान्सून सेल आला. आता कोणत्याही खरेदीवर 20-50% बचत. सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू. जेंट्स टी शर्ट ₹99 पासून पुढे, परकर ₹55 पासून पुढे, ब्लँकेट ₹89 पासून पुढे, डॉलर लेगिन ₹260 फक्त, रेमंड सुटिंग ₹50 सूट. तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट 2 खरेदी करा आणि मिळवा 1 पॅन्ट मोफत. मेन्स फॉर्मल शर्ट 1 खरेदी करा आणि मिळवा 1 शर्ट मोफत. झील रेनवेअर 20% सूट, जॉकी इनरवेअर 15% सूट. तसेच इतरही खरेदीवर 20-50% भव्य सूट. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू. अजून बरेच काही, या पहा, खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, शाखा नंबर 1 अगस्ती कॉम्प्लेक्स, 2 बाजार तळ अकोले, शाखा नंबर 2 होलसेल साडी विभाग, भिंगारे गोडाऊन शेजारी, कचेरी रोड परिसर, अकोले. संपर्क 75-88-51-33.